खामगाव येथे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना नवीन कायद्याची माहिती देण्यासाठी एका दिवसीय प्रशिक्षण संपन्न. खामगाव शेगाव रोडवरील ब्रह्मांड नायक मंगल कार्यालयाच्या सभागृहात खामगाव विभाग, मलकापूर विभाग व बुलढाणा विभागातील 650 पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 18 मे 2024 रोजी एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. तसेच बुलढाणा येथे सुद्धा 650 पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच 103 पोलीस अधिकारी ज्यात PSI, API, PI, DYSP व दोन्ही अप्पर पोलीस अधीक्षक यांचा समावेश होता. खामगाव येथील प्रशिक्षणात महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिकचे कायदे प्रशिक्षक ॲडव्होकेट संजय पाटील यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून नवीन कायद्याबद्दल बारकाईने सखोल माहिती दिली. या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये खामगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी मार्गदर्शन करताना आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले की आपल्या भारत देशामध्ये पोलीस संदर्भामध्ये पोलीस खात्यात अस्तित्वात असणारे भारतीय दंडसंहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता व भारतीय पुरावा कायदा हे तीनही कायदे 1 जुलै 2024 पासून रद्द होऊन नव्याने केंद्र शासनाने लागू केलेले भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय अधिनियम हे तीन नवीन कायदे 1 जुलै 2024 पासून संपूर्ण हिंदुस्थानमध्ये लागू होत आहे. या कायद्यामध्ये जे काही बदल केले आहे व जनतेला त्याचा खऱ्या अर्थाने न्याय देण्याच्या अनुषंगाने ते आत्मसात केले पाहिजे. म्हणून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तीनही नवीन कायद्याची परिपूर्ण माहिती देण्यात आली. 1 जुलै 2024 पासून संपूर्ण देशात लागू करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आपल्या बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा 1 जुलै 2024 पासूनच अंमलबजावणी करण्यात येईल अशी माहिती सुद्धा देण्यात आली. यावेळी खामगाव विभागातील खामगाव शहर पोलीस स्टेशन, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन, हिवरखेड पोलीस स्टेशन, पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन, जलम पोलीस स्टेशन, शेगाव शहर पोलीस स्टेशन, शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन, मलकापूर विभागातील मलकापूर शहर पोलीस स्टेशन, मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन, दसरखेड पोलीस स्टेशन, नांदुरा पोलीस स्टेशन, जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या प्रशिक्षणात चहा, पाणी, नाश्ता व भोजनाची उत्तम व्यवस्था होती. या प्रशिक्षणात उपस्थित सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे DYSP विनोद ठाकरे यांनी आभार मानले. आपल्या भारत देशामध्ये पोलीस संदर्भाने असणारे अस्तित्वात असणारे कायदे भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे तिन्ही कायदे 1 जुलैपासून रद्द होऊन नव्याने केंद्र शासनाने लागू केलेले भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तीन नवीन कायदे 1 जुलै 2024 पासून संबंध हिंदुस्थानमध्ये लागू होत आहेत. हे या कायद्यांमध्ये जे काही बदल केलेले आहेत, ज्या काही नवीन प्रक्रिया तपास करत असतानाची आवश्यक ती प्रक्रिया असेल, मूलभूत जो काही बदल केलेला आहे, शिक्षणमध्ये एक सामाजिक सुरक्षेच्या अनुषंगाने काय शिक्षेमध्ये केलेला बदल असेल आणि जनतेला खऱ्या अर्थाने न्याय देण्याच्या अनुषंगाने जे केलेले बदल असतील ते बदल आत्मसात करणं अत्यावश्यक बनलं. या अनुषंगाने आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील सबंध जिल्ह्यातून जवळजवळ 103 अधिकारी, ज्याच्यामध्ये PSI, API, PI, DYSP दोन्ही ॲडिशनल SP यांना प्रशिक्षण या अनुषंगाने दिलं गेलं. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने बुलढाणा या ठिकाणी जवळजवळ 650 आणि खामगाव या ठिकाणी जवळपास 650 असे जवळजवळ 1300 कर्मचाऱ्यांना या तिन्ही कायद्यांचं प्रशिक्षण महाराष्ट्र पोलीस अकॅडमी या ठिकाणचे कायदेतज्ज्ञ संजय ॲडव्होकेट संजय पाटील यांच्या मार्फतीने देण्यात आलेलं आहे. आणि तिन्ही कायद्यांच्या अनुषंगाने जे काही बदल आहेत आम्ही ते आत्मसात करून जनतेला खऱ्या अर्थाने न्याय देण्याच्या अनुषंगाने 1 जुलैपासून तिन्ही कायदे लागू होण्याच्या अनुषंगाने आम्ही कार्य करणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद.